हॅलो मित्रांनो, आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्त चाचणीवरील महत्त्वाचे प्रश्न, जे की कुठल्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते आणि काही ट्रिक्स सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, जे चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. पाच, पहिला प्रश्न, 6, 12, 4 आणि इकडे सुद्धा संख्या काही दिलेली आहे. आपल्याला इथली संख्या शोधायची आहे. जर आपण 5 × 6 × 4 आणि भागीला जर 12 केले तर किती येते बघू. इथे मित्रांनो 5 आहे, 5 × 6 × 4 बरोबर किती, तर 4 × 4 = 12 बरोबर आहे. 3 × 3 = 3, 3 × 2 = 6 आणि 5 × 2 = 10 म्हणजे इथे 10 आले. तसे इथे पण करू, 6 × 7 × 5 = 21 बरोबर आहे. इथे किती येते बघू, 7 × 7 = 21 3 × 3 = 6 आणि 5 × 2 = 10 म्हणजे इथे पण 10 आले. इथे पण आपले 10 आले आणि इथे पण 10 आले. आता इथे सुद्धा 10 यायला पाहिजे. बघूया, 4 × 8 × 10 बरोबर इथे आपले 10 यायला पाहिजे. इथे एक्स पकडू, 4 × 8 दाहिनाट 80 मित्रांनो, 80 × 8 = 832 म्हणजे 320. आता 320 ह्या संख्येला कितीने भागले म्हणजे 10 येणार, तर 32 जर आपण भागले 320 ते किती मित्रांनो 10 बरोबर येणार. म्हणजे आपलं हे योग्य उत्तर किती, तर हे 32 येणार. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 25, 37, 9, 25. मित्रांनो प्रश्न पाहिल्याबरोबरच तुम्हाला त्याचं योग्य उत्तरसुद्धा मिळून जाईल. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितले की असे प्रश्न सोडवताना वर्ग पाठ असणे खूप महत्त्वाचे आहे. बघा इथं 3 वर्ग, 5 वर्ग, 4 वर्ग आहे. इथे हा 4 वर्ग झाला, 36 6 वर्ग आहे, 9 3 वर्ग आहे आणि 25 5 वर्ग आहे. तर आपल्याला इथे संख्या किती येईल ते बघायची आहे. बघा मित्रांनो, 5 वर्ग, 6 वर्ग आणि 7 वर्ग इथे येणार. इथे पण तसेच आहे, 3 वर्ग आहे, 4 वर्ग आहे आणि 5 वर्ग आहे. इथे 1, 2 वर्ग, 3 वर्ग म्हणजे 7 × 7 = 7 किती आहे, 7 वर्ग आहे 49 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर येणार. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, 10, 18 ते इथे किती येणार. जर आपण थोडा विचार केला, 4, 3, 7 आणि हे 3, 10 होते. तसे 9, 9 × 5 = 14, 14 × 4 = 18 तसे 7 × 4 = 11 आणि 11 × 11 किती होते मित्रांनो, तर 22 होते. म्हणजे योग्य उत्तर किती, तर 22 येणार. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, 10 कसे आले ते बघू. 5 + 2 = 7 आणि 7 × 4 = 11 आणि -1 जर केला तर येते 10. तसे 4 + 3 = 7 आणि 7 × 5 = 12 आणि 12 म्हणून -3 केले आपण, 12 − 3 म्हणजे किती येणार आपले, ते 9 येणार. तसेच इथे 4 + 2 = 6 6 × 12 = 12 केला तर उरणार किती, तर 11 ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, 10, 14 मगाशी संख्या वेगळी होती, आता वेगळी आहे. थोडं बघू, 1 + 2 = 3, 3 × 3 = 6, 4 = 10 तसेच 3 × 2 = 5, 9 × 5 = 14 मित्रांनो आणि इथे 5 + 4 = 9 आणि 9 × 6 = 15 आणि 15 × 2 = 17 म्हणजे ऑप्शन नंबर 4 8 4 5 7 2 आपल्याला इथली संख्या काढायची आहे. आधी आपल्या आधी 48 कसे आले ते बघू. बघा, 3 × 8 × 4 / 2 करू. 2 जाते 1 × 2 = 8 बरोबर आहे. 4 × 2 = 16 आणि 16 × 3 = 48 आले मित्रांनो. तसेच इथे पण 5 × 7 × 2 / 2 2 कटले आणि 7 × 5 = 35 बरोबर आहे. 7 × 5 = 35 ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, 3, 5, 13, 17, 15 आपल्याला इथली संख्या शोधायची आहे. आधी आपण
हे 5 कसे आले ते बघू। जर आपण 3चा वर्ग घेतला तर तो 9 आहे आणि 4चा वर्ग घेतला तर तो आहे 16 आणि 16 प्लस 9 किती होते 25 आणि 25चा वर्ग कुठल्या संख्याचा वर्ग आहे 25 तर तो आहे 5चा म्हणजे ही संख्या। तसेच आपण इथे घेतलं 5चा वर्ग आहे 25 आणि 12चा वर्ग आहे 144 144 प्लस आपण 25 जर केले तर किती होते 9 आणि हे 6 169 169 हा 13चा वर्ग आहे। तसेच आपण इथे बघू 15चा वर्ग किती आहे मित्रांनो 15चा वर्ग आहे 225 आणि आता आपल्याला 17चा वर्ग किती आहे 17चा वर्ग आहे 289। आता 225 अशी संख्या मिळवायची आहे मित्रांनो का आपले 289 आले पाहिजे। तर याचं मायनस करून पाहू सोपी पद्धत 289 जर आपण 225 वजा केले 225 जर वजा केले तर उरते किती आपले तर ते उरते 64 आणि 64 हा कोणाचा वर्ग आहे तो आहे 8चा वर्ग आणि 8 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणजे 8 इथे संख्या येईल। हे आपलं योग्य उत्तर झालं मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 19 आपल्याला इथली संख्या शोधायची आहे ते आहे 29। आधी 19 कसे आले ते बघू 5 × 3 केले तर किती होते मित्रांनो 15 आणि 15 + 4 केले आपण तर किती होते 15 × 4 = 19 जे की इथे आहे। इथे तसं येते का आता आधी बघू 6 × 4 किती होते मित्रांनो 24 आणि 24 + 5 किती होते तर ते होते 29 बरोबर आहे। आता इथे पण 29 आले तर तसेच आता इथे 7 × 5 = 35 मित्रांनो आणि 35 + 6 किती होते 41 जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणजे हेचं योग्य उत्तर होणार मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 93, 79, 67, 43, 63, 3, 4 आपल्याला इथली संख्या शोधायची आहे। अगदी सोपं आहे मित्रांनो बघा 27 + 63 किती होते 90 बरोबर आणि 90 - 93 केले तर उरले आपले 3। तसेच इथे पण 38 + 37 किती होते मित्रांनो 7, 8 × 7 = 15 हा चला 1, 6, 6 × 7 75 आणि 75 × 79 = 75 केलं तर उरेल 4। तसेच आपण इथे करणार 16 + 42 = 6 × 2 = 8 आणि 1 × 4 = 5 म्हणजे 58 आणि 67 मधून 58 जर गेले तर किती राहते तर 13 राहणार 9 जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे ना जे आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 60, 40 आपल्याला इथली संख्या शोधायची आहे। थोडा विचार करा मित्रांनो 60 कसे आले त्याआधी बघू 6 + 4 = 10, 3 = 13 आणि 13 × 2 = 15 आणि जर 15 किती गुणले तर 60 येणार तर 4 जर गुणले आपण तर 60 येते मित्रांनो। तसेच इथे करू 1, 2 + 1 = 3 आणि 3 × 3 = 6 × 6 = 10 आणि 10 × 10 जर आपण 4 केले तर 40 येते हे। तसेच आपण इथे करू आता 15 + 3 = 18 आणि 18 + 9 किती होते मित्रांनो 27 आणि 27 + 20 म्हणजे 47 होते मित्रांनो। आता 47 × 4 केले आपण 47 × 4 = 80 जी की आपल्या ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका।